भावानो हा दादा आपल्याला इथे भेटलेला आहे. नमस्कार. आपल्याला ही माहिती सांगतोय कळसुबाईची. नमस्कार, मी गोपाल करपिले बोलतोय. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर हे नगर जिल्हा व नाशिक जिल्हा, ठाणे जिल्हा या तीन जिल्ह्यांच्या बाउंड्रीवर बसलेलं आहे आणि या शिखराची उंची 1646 मीटर आहे आणि फुटामध्ये जर सांगायला गेलं तर 5400 फूट फुटामध्ये उंची आहे या शिखराची. आणि या ठिकाणी कळसू माता असं कळसुआई म्हणजे कळसुआई ही एक देवी आहे आणि ती स्वयंभू प्रकट झालेली आहे. आणि तिची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. कळसू माता ही एक छोटी मुलगी होती. त्यावेळेस ती जंगलात असायची. जंगलात आणि गुराखी गुरं चारण्यासाठी जंगलात यायचा. त्यावेळेस त्याला ती आवाज द्यायची, येऊका 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 असा आवाज देत असायची ती त्या गुराख्याला. आणि तो गुराखी घाबरून जायचा आवाजाने, कारण का पूर्वी म्हणजे खूप घनदाट जंगल असायचं आणि त्या जंगलामध्ये एकटा माणूस जायचा आणि आवाज असा आला म्हणजे भूताची वगैरे तेव्हा अंधश्रद्धा खूप होती. मग त्याला असं वाटायचं की भूत वगैरे काय. मग त्याची तब्येत हळूहळू कमी होऊ लागली. नंतर हळूहळू त्या घरच्यांना जाणवलं की याची तब्येत का कमी होऊ राहिलेली आहे, याला खायला असतं सगळं असतं. नंतर मग त्यांनी विचारलं त्याला की तुला काय झालं रे बाबा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला जंगलामध्ये एक मुलीचा, छोट्या 5-6 वर्षाच्या मुलीचा आवाज येतो, येऊका 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 असा आवाज येतो, त्याच्या भीतीने मी तब्येत माझी कमी होत चाललेली आहे. मग त्याच्या घरचे बोलले तू एक दिवस आवाज दे की ये जंगलातून बाहेर ये. मग त्यावेळेस तो दुसऱ्या दिवशी गायीकडे जातो, त्यावेळेस गुरं चारायला जातो, त्यावेळेस त्याला तो त्या मुलीला आवाज देतो की तू ये. ती आवाज देते, त्यावेळेस तो बोलतो तू ये. मग ती जंगलातून बाहेर 5-6 वर्षाची बालिका म्हणून त्याच्यासमोर निघते आणि मग ती बालिका तो घरी घेऊन जातो आणि ती कळसुबाई असते आणि तिचं प्रथम स्थान इकडे जंगलामध्ये शेंदराई डोंगराच्या पाठीमागडे शेंदराई म्हणून नाव आहे तिला. आणि म्हणजे तिथंच तिचं उगम झालेलं आहे आणि तिथून मग ती इंदोरे गावात शेण्यांच्या घरी गेली, म्हणजे त्या गोराख्याने नेली. तो शेणे आड नावाचा होता. आणि मग नंतर हळूहळू काही दिवसानंतर ती मोठी होत चालली आणि तिने नेल्याच्या नंतर त्यांना आटी टाकल्या होत्या की मी खरकटे भांडे उचलणार नाही आणि लग्न करणार नाही, अशा 2 आटी टाकल्या होत्या त्यांनी त्यांना. आणि मग ते बोलले आम्ही तुझं लग्न पण नाही करणार आणि खरकटे भांडे पण उचलायला लावणार नाही. परंतु कालांतराने ती मोठी झाली आणि तिला मागणं आलं, मागणं म्हणजे लग्नासाठी आणि मग नंतर ते लग्नासाठी मागणं आल्याच्या नंतर तिला मुलीला स्वयंपाक वगैरे वाढावा लागतो जे बघायला येतात त्या माणसांना. आणि मग ते स्वयंपाक वगैरे वाढला, परंतु तिला खरखटे भांडे उचलायला सांगितले. त्यावेळेस तिने 2-4 बार विचारलं त्या माणसांना, उचलू का, तर ते माणसं म्हटले उचल. आणि तिने जसे ते भांडे उचलले तसे ते डायरेक्ट स्टेट घराच्या बाहेर फेकून दिले. आणि मग ती इंदोरे या गावातून स्टेट इकडं वरती कळसुबाई या ठिकाणी येऊन बसली आणि स्वयंभू प्रकट झाली. अच्छा, अशी या कळसुबाईची कथा, दंतकथा आहे. धन्यवाद दादा एवढी माहिती दिली. हां, थँक्यू. तरीही एक आपण कहाणी कळसुबाईची ऐकलेली आता.